म्हणाले होते अजय दादाला की मला ना अशी सुभेदार लिहिलेली अशी जर नथ मिळाली ना तर मी प्रमोशनमध्ये सगळीकडे ती घालणार. हां असं माझं झालेलं आणि मी ती माझी माझी करणार होते. पण मी ही संकल्पना जेव्हा दिग्पालला सांगितली त्याला खूप आवडली आणि मग त्यांनी PNGकडून करून घेतली ही नथ माझ्यासाठी. सो मला कधीतरी संधी मिळावी दिग्पालबरोबर काम करण्याची आणि या अष्टकाचा भाग होण्याची म्हणजे मी वाटच बघत होते आणि ती संधी फायनली मला मिळाली. तर त्यामुळे मी उत्सुक झालो होतो की कुठलाही रोल असेल तरी मी करेन. पण मी पहिल्याच मिटिंगला जातानाच ब्लँक गेलो होतो की जे सर सांगतील त्यानुसार आपण जायचं, काही आधी कॅरेक्टरायझेशन नाही करायचं, कुठलं कॅरेक्टर जे काय असेल ते. आणि कोरी पाटी घेऊन गेलो होतो आणि त्यांनी मला छोट्यातली छोटी गोष्ट डिटेलमध्ये सांगितली काय त्याची लँग्वेज असेल, काय भाषा असेल. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्छुप मराठी. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवं पुष्प आणि सुभेदार या चित्रपटाची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि याच निमित्तानं या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत या चित्रपटातील कलाकार आहेत अभिजित आणि श्वेता शेवाळ. खूप खूप स्वागत आहे लच्छपवर आणि जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि तुमचे लुक आले, टीझर आले, त्याच्यानंतर विविध गाणी, तर ती उत्सुकता वाढली. पण तुम्हाला काय पद्धतीचे फीडबॅक्स आता मिळत आहेत तर त्याबद्दल सुरुवातीला सांगा. मला वाटतं लेट्सअपवर इंटरव्ह्यू होतो म्हणजेच जोरदार प्रमोशन सुरू आहे. त्यामुळे लेट्सअपच्या ऑडियन्सपर्यंत आम्ही पोचतोय हीच मोठी पोच पावती आहे. आणि त्यामुळे खूप धमाल येते प्रमोशन करताना. एका वेळेला आम्ही तीन तीन ठिकाणी जातोय, दमतोय, पण तेवढी मजा पण येते कारण फिल्म एवढी चांगली झालेली आहे आणि लोकांपर्यंत पोचते. त्यामुळे ती लोकांपर्यंत पोचायला हवी. ऑब्विसली शिवराज अष्टकाचे खूप चाहते आहेत आणि ऑलरेडी लोकांमध्ये उत्सुकता आहे की कधी एकदाची रिलीज होते. त्यामुळे आम्ही लोकांच्या आग्रहाखातर फिल्म प्रीपॉन केली, म्हणजे 25 होती ती आता 18 ऑगस्टला थिएटरमध्ये येणार आहे लोकांसाठी, कारण ऑडियन्सच्या रिस्पॉन्सवरूनच. त्यामुळे खूप धमाल येते, एन्जॉय करतो आहे आम्ही प्रमोशनसुद्धा आणि वाट बघतो कधी एकदाची थिएटरमध्ये रिलीज होते आणि सगळ्या लोकांच्या काही रिॲक्शन्स येत आहेत पब्लिकच्या, त्याच्या आम्ही वाट बघतो आहे. तुला काय पद्धतीचे फीडबॅक्स मिळत आहेत कारण तुझी ही भूमिका मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहे. हो, मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तानाजी सुभेदार तानाजी मालुसरे म्हणजे कोंढाणाबद्दलची ही गोष्ट, गड आला पण सिंह गेला, ही सगळ्यांची म्हणजे आवडती गोष्ट आहे. म्हणजे लहानपणी आपण खूप ऐकली आहे, त्याच्यामुळे एकतर ही दिग्पाल लांजेकर त्याच्या स्टाईलमध्ये कशी मांडणार आहे याबद्दल नक्की उत्सुकता आहे. कारण एक सिनेमा ऑलरेडी त्याच्यावर येऊन गेलेला आहे पण आपल्याला आता ऑथेंटिक काय बघायला मिळणार ह्याची जास्त गंमत आहे. आणि लोक मला ते येऊन सांगतायत की आम्हाला खरंच बघायची आहे कारण दिग्पाल ही गोष्ट सांगतोय त्याच्या पद्धतीनं, याचा अर्थ नक्की त्यामध्ये काहीतरी असणार आहे. आणि ऑफकोर्स आमचं जेव्हा फॅमिली पोस्टर लॉन्च झालं तर त्यावेळेला आमची सगळी फॅमिली दिसली, माझा लुक दिसला सगळ्यांना. त्यावेळेला खूप जणांनी सांगितलं लुक खूप छान आहे आणि मी स्मिता न दिसता सावित्रीबाई दिसते, ही माझ्यासाठी मला असं वाटतं की खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. कारण ऐतिहासिक भूमिका यापूर्वीसुद्धा केलेल्या आहेत पण तरीही त्यामध्ये आपण काय कसं वेगळं दिसू शकतो, ते कॅरेक्टर कसं दिसू शकतो, त्यासाठी सुभेदाराची ती सुभेदारी जी आहे ती कशी दिसू शकते. भारदस्त मी वजन पण तेवढंच ठेवलं होतं त्यामुळे कमी केलं नव्हतं, तर ती तशी दिसतीये. तर लोकांच्या छान छान कमेंट्स येत आहेत, आता त्यांची उत्सुकता आहे ट्रेलर कधी येणार हे इतकं विचारतायत, खूप विचारतायत. सो कौतुक वाटतं, छान वाटतं आणि ऑफकोर्स ट्रेलर आता लवकर येईलच. पण तू प्रमोशन आणि या सगळ्यात किती उत्सुक आहे ते दिसतंय आम्हाला. जर तुम्ही नथ बघाल ती सुभेदार लिहिलंय त्याच्यात इतकं छान वाटतंय, तुला खूप सुंदर दिसते, थोडंसं त्याबद्दल आम्हाला सांग. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी सिनेमाचं शूटिंग जेव्हा सुरू होतं ना तेव्हा माझ्या डोक्यात असं आलेलं, कारण अष्टकातली हे पाचवं फूल आहे आणि 4 सिनेमे आधी झालेले आणि मी स्वतः त्या 4 सिनेमांची खूप मोठी फॅन आहे. सो मला कधीतरी संधी मिळावी दिग्पालबरोबर काम करण्याची आणि या अष्टकाचा भाग होण्याची म्हणजे मी वाटच बघत होते आणि ती संधी फायनली मला मिळाली. आणि शूटिंग सुरू असताना मी विचार करत होते आता ह्याचं प्रमोशन होणार, सो प्रमोशनला मी काय करू शकते, हे सगळं आधी ठरवलेलं. हो हो हो. आणि मी म्हणाले होते अजय दादाला की मला ना अशी सुभेदार लिहिलेली अशी जर नथ मिळाली ना तर मी प्रमोशनमध्ये सगळीकडे ती घालून. हां असं माझं झालेलं आणि मी ती माझी माझी करणार होते. पण मी ही संकल्पना जेव्हा दिग्पालला सांगितली त्याला खूप आवडली आणि मग त्यांनी PNGकडून करून घेतली ही नथ माझ्यासाठी. सुंदर दिसते. सो तुम्ही कुठेही स्मिताला आता
प्रमोशनसाठी स्पॉट कराल तर ती तुम्हाला या छान. जेव्हा तुला विचारलं, खास करून तुला या चित्रपटाबद्दल विचारलं गेलं, काय काय उत्सुकता होती की कशा पद्धतीने करू आपण, कारण दिग्पालच्या चित्रपटांविषयी एक तो एक वेगळा ऑडियन्स आहे आणि त्यांना उत्सुकता असे की कोणती कथा आता इतिहासातली विविध पान आहेत पण त्याच्यातलं कुठलं पान आता आम्हाला बघायला मिळेल, तर तुला काय उत्सुकता होती? खूप दिवसापासून ना माझे जवळचे काही मित्र आहेत, म्हणजे विशेष करून मी गौरव पाटील नावाचा एक माझा मित्र आहे, तो मला सारखा बोलायचं की अरे तू एकदा तरी दिग्पाल लांजेकरांच्या फिल्ममध्ये काम कर. बरं, तेव्हा पावनखिंड चालू होता, शेर शिवराज चालू होतं, आणि मी म्हटलं कसं की करीन रे, करीन करीन करीन. तो म्हणाला ना असं काहीतरी कॅरेक्टर मावळा छोटासा केलास ना तरी चालेल, पण आम्हाला तुला त्याच्या फिल्ममध्ये बघायचं म्हणून. आणि काही गोष्टी जुळल्या नाही, त्यामुळे पावनखिंड आणि शेर शिवराजच्या वेळेला पण विचारणा झाली होती. पण काय असतं, आत्ताच बघत असाल तुम्ही, आता मी जी सिरियल करतो त्यामुळे मला डेट्सचा एवढा प्रॉब्लेम होतो आहे की सिरियल करत असल्यामुळे की ते ॲडजस्टच करत नाही सिरियलवाले, त्यामुळे लीड जर करत असलं तर मग संपलाच विषय, मग ते नाहीच म्हणतात की नाही आम्ही दुसरं काही करूच देणार नाही. तर त्यामुळे काही गोष्टी त्या राहिल्या. पण जेव्हा म्हणून दिग्पाल सरांनी मला 6-8 महिने आधीच फोन केला होता की अरे आपण अशी सुभेदार नावाची फिल्म करतोय, आणि मला काही रोल वगैरे काही सांगितलं नव्हतं, मला ते म्हणाले फिल्म करतो, मी तेव्हाच त्यांना हो म्हटलं की काही रोल असेल की मला मावळ्याचा रोल दिला तरी चालेल. आणि मी थोडा टाईम ट्रॅव्हलचा चाहता असल्यामुळे मला असं वाटतं नेहमी ना मागचा काळ पुढचा काळ जायला आवडतं, तर ही फिल्म करताना मला ना त्या काळात जात आलं, महाराजांच्या काळात. आणि खरं तर माझ्या अंगावर, म्हणजे मी जेव्हा वॉर करायचो तर मला असं वाटायचं मी खरोखरच करतो की आत्ता कापूनच टाकू सगळ्यांना, म्हणजे एवढा जोश आणि हे असायचा. तर त्यामुळे मी उत्सुक झालो होतो की कुठलाही रोल असेल तरी मी करेन. पण मी पहिल्याच मीटिंगला जातानाच ब्लँक गेलो होतो की जे सर सांगतील त्यानुसार आपण जायचं, काही आधी कॅरेक्टरायझेशन नाही करायचं, कुठलं कॅरेक्टर जे काय असेल ते. आणि कोरी पाटी घेऊन गेलो होतो आणि त्यांनी मला छोट्यातली छोटी गोष्ट डिटेलमध्ये सांगितली, काय त्याची लँग्वेज असेल, काय भाषा असेल, मग काय टोन असेल, काय पीच लावत असेल, कुठल्या वयाला किती, कारण 2 एज डिफरन्स आहे मध्ये, तर त्या कुठल्याला किती पीच लावला पाहिजे, काय अशा छोट्या छोट्या गोष्टी आधीच डिसाईड केल्या गेल्या, वॉरची आधी प्रॅक्टिस केली गेली आणि मग शूट केलं गेलं, त्यामुळे खूप सोपं झालं खरं तर. स्मिता, तुझा कशा पद्धतीने राहिला या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास? आणि एक शिवरायांचे चित्रपट केल्यानंतर माणूस म्हणूनही आपण खूप काही शिकतो ना, तसं तुझ्या हात काय बदल? एकतर ना दिग्पाल लांजेकर हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं मी म्हणते, कारण त्याच्याकडे एवढं अगाध नॉलेज आहे त्यांनी, कारण गेले कित्येक वर्ष शिवरायांवरच अभ्यास केलेला आहे, त्या कालखंडावर इतका अभ्यास केला आहे, इतकं साहित्य वाचन झालं आहे त्याचं, इतकं नॉलेज आहे त्याच्याकडे, त्यामुळे तो अगदी 10 मिनटं जरी त्याचा सहवास मिळाला तरीसुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक शब्दागणिक त्याच्याकडे नवीन माहिती असते, म्हणजे ती मला नवीन वाटते, त्याच्या दृष्टीनं ती नवीन नसते, ती माझ्या दृष्टीनं नवीन असते. आणि अशा माणसाच्या अंडर सिनेमा करायचा, म्हणजे त्याच्या दिग्दर्शनाखाली सिनेमा करायचा, माझ्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं मी म्हणेन. कारण केवळ आपण एक सिनेमा करत नाही आहे, तर काय म्हणूया, या अष्टकातला एक सिनेमा करतो आहे, हा डिफरन्स आहे. आणि ही जबाबदारी आहे, आणि ती दिग्पालबरोबर काम करत असताना हळूहळू मला जाणवत गेली. म्हणजे आधी तर मला माहीत होतं, कारण मी सिनेमे बघत होते त्याचे, मी स्वतः फॅन होते, पण जसंजसं मी यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि आमच्या रिहर्सल सुरू झाल्या, वाचन सुरू झालं, बघणं सुरू झालं, जो त्यांनी अभ्यासक्रम माझ्यासाठी काढून ठेवलेला तो जेव्हा सुरू झाला, मावळी भाषा कशी बोलायची, त्याचे वर्कशॉप्स कसे, देहबोली कशी असली पाहिजे, मला लक्षात आलं खूप मोठी जबाबदारी आपण घेतलेली आहे. बरं, आधी एक सिनेमा येऊन गेल्यामुळे एक तुलना, खरं त्याचा काही संबंध नाही, पण तरीसुद्धा एक मोठ्या प्रोजेक्टचा भाग होणं आणि प्रमुख भूमिकेमध्ये, म्हणजे सुभेदारांची पत्नी, सुभेदारीन म्हणून, तर खूप मोठी जबाबदारी होती. तर ते सगळं करत असताना इतक्या गोष्टी शिकली आहे ना मी, म्हणजे अशी एक गोष्ट नाही सांगता येणार. पण अशा पद्धतीचे सिनेमे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिनेमे करत असताना, त्यांचं स्क्रिप्ट वाचत असताना, त्यांची पुस्तकं कादंबऱ्या वाचत असताना एक लक्षात येतं आपल्याला की इतका निष्ठावंत आणि स्वराज्यासाठी ध्येयाने असं वेड लागलेली
एक व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूचे म्हणजे जे स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक योद्ध्यांचं योगदान आहे. आणि ते योगदान केव्हा असतं, ज्यावेळेला संपूर्ण निष्ठा आणि श्रद्धा तुमच्याकडे असेल की हा माझा राजा आहे आणि त्याचं जे ध्येय आहे ते माझं ध्येय आहे. सो ही जी निष्ठा आहे ना, ही मला असं वाटतं ही शिकण्यासारखी आहे आत्ताच्या काळातसुद्धा. सो मी ही गोष्ट शिकले याच्यातून. नक्कीच, मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्तानं तो काळ तुम्ही जगलात आणि आता मोठ्या पडद्यावर ते तो काळ तुम्ही तिथे जिवंत कराल आणि प्रेक्षक ते बघतील आणि ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की ते त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया असतील. खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि तुम्ही असेच छान चित्रपट करत राहा, प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.